सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. EPF मधून आता 1,00,000 रुपये काढता येणार आहेत. आधी EPF मधून 50,000 रुपये काढता येत होते, मात्र आता ही मर्यादा 1,00,000 करण्यात आली आहे. देशभरातल्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नोकरीमध्ये 6 महिने पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पैसे काढता येणार आहेत. EPF च्या नियमामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी, सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. EPF नं आता मर्यादा वाढवलेली आहे. EPF मधून आता 1,00,000 रुपये कर्मचाऱ्यांना काढता येणार आहेत. आधी 50,000 रुपयांची मर्यादा होती, ती आता 1,00,000 करण्यात आली.